दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे। त्यातच पैसे देणाऱ्याला मतदान करणे हा गुन्हा आहे, पण ज्याचे पैसे घेतले त्याला मतदान करणे हा गुन्हा नाही, असे माजी आमदार अनिल गोटे म्हणालेत। आलेली संधी घालवू नका असे आवाहन माजी आमदार अनिल गोटे यांनी नागरिकांना केलंय। पैसे देणाऱ्याला मतदान करणे हा गुन्हा आहे, पण ज्याचे पैसे घेतले त्याला मतदान करणे म्हणजे गुन्हा नाही, त्यामुळे तुम्ही काही चुकीचे करीत आहात विसरून जा। घाबरू नका, आपण तुमच्या बरोबर आहोत, कारण अशी संधी पुन्हा येत नाही, असे प्रतिपादन माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केलंय। माझं निवडणूक आयोगाला सहकार्य करायचं म्हणून कारण असं आहे, ते या खासदारांकडे आमदारांकडे पूर्ण लोकप्रतिनिधी असं याच्याकडे आलेले पैसे काय खर्चाचे नाही। आम्ही दिलेल्या एका मतामुळे तुम्हाला अधिकार मिळाला, एका अधिकाराचा गैरवापर करून तुम्ही जो भ्रष्टाचार करता त्याचा आमचा हक्क आहे, ते हक्कच आहे आंदोलन आमचा वाचा मागतो। आम्ही कमी सांगायचं लोकांना भ्रष्टाचार कधी होतो माझ्या हिशोबाने स्पष्ट केले। मी जर तुमचे पैसे घेतले आणि तुम्हाला मत दिलं तर तुम्ही काही काम केलं तर भ्रष्टाचार आहे, पण मी तुमचे पैसे घेतले आणि डॉक्टर तुम्ही काम केलं तर भ्रष्टाचार काही कायद्यावर तरतूद नाही। जोपर्यंत तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना हिसका दाखवत नाही, त्यांचेच गहू आणि त्यांना जेव अशी स्पष्ट भूमिका घेत नाही, तोपर्यंत आहे त्या परिस्थितीत बदल होऊच शकत नाही। राजकारण हा त्यांचा धंदा आहे, राजकारणातून पैसा, पैशातून राजकारण असं त्यांच्या गणिताचे चक जोपर्यंत तुम्ही मोडून काढत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही किंमत देणार नाही। म्हणून माझा सल्ला ऐका, लोकसभेच्या निवडणुकीत पैशांचा महापौर येणार आहे, ही आयती आलेली संधी सोडू नका। लक्षात घ्या, लक्ष्मी आली घरा तर परत कशाला करा, असा अभिनव सल्ला अनिल गोटेंनी नागरिकांना दिलाय। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।